पारनेर तालुक्यातील टाकी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये तब्बल 200 लाभार्थ्यांचे आज लसीकरण करण्यात आले. सकाळी 10 वाजता लसीकरणाला सुरुवात झाली. यावेळेस नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सोशल डिस्टन्सिंगचा वापर करत प्रत्येक व्यक्तीची बीपी शुगर तपासणी करूनच कोविशिल्ड लस देण्यात आली. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर शिवाजी जाधव, डॉक्टर लोंढे, डॉक्टर वाडकर, स्वाती भालेकर, प्रमिला बिज्जा, जायदा शेख, शरद वाघमोडे, अजित शेंडे, हरिश्चंद्र खेमनर, शरद वाघमोडे, विजय कांबळे यांनी शांततेमध्ये लसीकरण मोहीम राबवली. यावेळी प्रतिक्रिया देताना काय म्हणाले डॉक्टर शिवाजी जाधव व डॉक्टर लोंढे पाहूयात. आज आपल्याला जिल्हा स्तरावरून कोविशिल्ड लसीचे साधारणतः 200 डोस प्राप्त झालेले होते. त्याच्यामध्ये सेकंड जो डोस आहे त्या लाभार्थ्यांना प्राधान्य द्यायचं ठरलेलं होतं. त्याप्रमाणे प्रथमतः आपण सेकंड ज्यांचा डोस बाकी आहे त्यांची पहिल्यांदा नोंदणी केली आणि त्यानंतर मग थर्ड डोसचे जे लाभार्थी आहेत त्यांची नोंदणी केली आणि मग त्यांना टोकन देऊन आपण 20-20 स्लॉटने आपण लाभार्थ्यांना आतमध्ये घेऊन त्यांचं सुरक्षित अंतर ठेवून आपण लसीकरण केलेलं आहे. साधारणतः 200 जेवढे डोस आलेले आहेत तेवढं सगळ्यांचं आपलं लसीकरण आता पूर्ण होईल. आता या पुढील काळामध्ये आपल्याला 18 ते 45 या वयोगटाचं पण लसीकरण करायचं आहे. परंतु आता ती लोकसंख्या फार मोठी आहे तर माझं आव्हान एवढंच असेल की सगळ्यांनी एका वेळेला गर्दी करण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने लस घ्यावी. लस साठा आता सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे एकदम एकाच दिवशी सगळ्यांनी गर्दी करण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने येऊन लसीकरण पूर्ण करून घ्यावं. आज या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय टाकी ढोकेश्वर येथे आपण करोना व्हॅक्सिनेशनसाठी कोविशिल्ड लस उपलब्ध झाली. या आपल्याला जिल्हा स्तरावरून या लसीकरणासाठी साधारणतः 200 डोस मिळाले आणि या ठिकाणी आपण आज इत्या या लसीकरणाबरोबरच आपण RT-PCR तपासणी पण करतो. हे दोन्ही पण एकाच ठिकाणी कार्यक्रम असल्याने आपण त्याचं नियोजन वेगवेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे दोन्ही व्हॅक्सिनेशनसाठी आणि टेस्टिंगसाठी वेगळी विंडो ठेवलेली आहे. त्यानुसार लाभार्थ्यांना आपण रजिस्ट्रेशन करतो. त्यानुसार त्यांना आपण वेळ देतो. वेळेनुसार त्यांना बोलावून आपण लसीकरण आणि टेस्टिंग हे दोन्ही पण कार्यक्रम केले जातात. या ठिकाणी मला माझ्याबरोबर डॉक्टर जाधव, डॉक्टर वाडकर आहेत. डॉक्टर जाधव पण आत्ताच जॉईन झाले आहेत, आजारी रजेवर होते. त्याचबरोबर आमचा स्टाफ जो आहे याच्यामध्ये प्रामुख्याने जो नर्सिंग स्टाफ आहे स्वाती भालेकर, त्याच्यानंतर प्रमिला बिज्जास, नंतर सुरेखा गायकवाड, त्याच्यानंतर आमचे जे जो वॉर्ड बॉय परिचर वर्ग आहे याच्यामध्ये जायदा शेख, नंतर मंगेश वैराळ, त्याच्यानंतर हरिश्चंद्र खेमनर, अजित शेंडे, शरद वाघमोडे. या ठिकाणी आम्ही या स्टाफच्या मदतीने रजिस्ट्रेशन दोन ठिकाणी चालू केलं. त्याच्यामुळे गर्दीची पण कमी झाली आणि लोकांना पण वेळेत लसीकरण करण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण आता पुढील नजीकच्या काळामध्ये आपण 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांना लसीकरण देणार आहोत. पण हे जे लसीकरण आहे 18 ते 44 या वयोगटातील, जे फक्त ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतील त्यांनाच मिळणार आहे. ऑफलाईन म्हणजे रांगेत उभं राहून किंवा ऑफलाईन रजिस्ट्रेशन करता मिळणार नाही. आता आपण 45 वयोगटापर्यंत आता असं करत होतो, जरी ऑनलाईन रजिस्ट्रेशन नसेल तरी आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घेत होतो आणि लसीकरण करत होतो. आणि आज आपण या ठिकाणी प्रथमतः असं सेकंड डोसला प्राधान्य दिलं. त्यानंतर आपण हेल्थकेअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर यांना प्राधान्य दिलं आणि याच्यामध्ये ज्यांचं या वर्गाचं लसीकरण पूर्ण झाल्यानंतर फर्स्ट डोस पण आपण या ठिकाणी जवळजवळ 130 दिलेले आहे. तर आपल्याकडं साधारणतः 3000 लसीकरण झालेलं आहे. आपल्याकडं हे 8 मार्चपासून चालू झालेलं आहे. आजपर्यंत 3000 लसीकरण झालेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, टाकळी ढोकेश्वर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.